नमस्कार, व्हायरल मराठीवरती तुमचं सर्वांचं स्वागत. बातमी आणि बातमीचा संपूर्ण विश्लेषण आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत, तेव्हा बातमी शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली किंवा नाही याच्या याद्या बँकांकडून घ्या. ज्यांची कर्जमाफी झालेली नाही त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बँकांवरती मोर्चे काढा, धरणे करा. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली, सरकारने कर्जमाफीचे पैसे बँकांतही जमा केले, मात्र त्यानंतरही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. शेतीचे नुकसान होऊनही पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. याविषयी माहिती जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन जमा करा, शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना नेते तसेच जिल्हा प्रमुखांना दिले. राज्यात दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात दुष्काळ दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी तसेच पीक विम्याचे पैसे मिळाले नसल्याची बाब समोर आली. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना भवन येथे जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली. या बैठकीत जिल्हानिहाय दुष्काळी परिस्थिती तसेच शेतकऱ्यांचा समस्यांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीविषयी माहिती शिवसेना नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे. मात्र ही बातमी आत्तापर्यंत तुम्ही बघितली, याचा आढावा देखील आपण विश्लेषण देखील बघणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात तसेच जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये जाऊन आता एक फॉर्म भरून घेण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. आणि त्या फॉर्ममधून त्यांना नंतर कळणार आहे की कोणत्या शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे मिळाले, यासोबतच कोणत्या शेतकऱ्याची जी आहेत कर्जमाफी झालेली आहे. मात्र हे करत असताना उद्धव ठाकरे यांनी खरोखर डायरेक्टली सरकारकडून याद्या का बोलवल्या नाहीत, आता शेतकऱ्यांकडून हे फॉर्म भरून घेण्याचं रिकामं ढोंग शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे का रचत आहेत, हे देखील याच्यामागचं प्रमुख कारण आहे. गेल्या 4 वर्षात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे नेमकं काय करत होते, आत्ताच त्यांना पीक विम्याचे पैसे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी का आठवली, असा देखील प्रश्न यातून उद्भवण्यात येत आहे. त्याप्रमाणे स्वतः उद्धव ठाकरे हे संभाजीनगर येथे जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र संभाजीनगरमध्ये सध्या शिवसेनेची तयार असलेली परिस्थिती आणि तिथला जे वातावरण आहे ते पाहता खरोखर उद्धव ठाकरे हे संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जाणार आहेत का, हा देखील याच्यामागचा एक खरा प्रश्न आहे. तेव्हा तुम्हाला नेमकं काय वाटतं याविषयी, खरोखर उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांसाठी हे सर्व करत आहेत की समोर बघणाऱ्या या निवडणुका ज्या आहेत याच्याकरता हे सर्व सुरू आहे, हे देखील नक्की कमेंट करा. आणि अशाच विश्वसनीय आणि थेट अचूक बिनधास्त बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.